नमस्कार, मी संगीता उदावंत। काकीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खमंग असं फोडणीचं वरण करणार आहे। ते कसं करायचं तुम्हाला सांगते। मी अर्धी तुरीची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ अशी मिक्स करूनच ठेवलेली आहे। तर ही मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता। आणि त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा, शिजतानाच टाकायचा कढीपत्ता। हळद टाकायची, एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग टाकायचं थोडं, आणि पाणी टाकायचं आपल्याला। आता आपण याला कुकरला एक 2-3 शिट्ट्या करून घेऊ, शिजून 1-4 शिट्ट्या करून घेऊ, आणि नंतर कशी फोडणी द्यायची ते दाखवते। हे बघा, आपल्या आता डाळ पण छान शिजली आहे। 1-4-5 शिट्ट्या घेतल्या मी, एकदम मऊ झाली आहे, चांगली गाळ झालाय चांगला त्याचा। आता आपण फोडणी देऊन घेऊ। आपण आता तेल टाकले कढईत, पहिलं मोहरी टाकू, नंतर जिरं टाकू, आणि हळद आणि हिंग आपण याच्यात टाकलं होतं, कढीपत्ता वगैरे। आता आपल्याला फोडणीसाठी लागेल लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि एक टोमॅटो। आता आपण हे मोठा गॅस करू, हे थोडंसं लाल झालं की लसूण टाकू। आता जिरं मोहरी तडतडले, लसूण टाकू, लसूण लाल करून घेऊ। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। लसूण चांगला लाल करून घ्यायचं आहे आपल्याला, नंतर मिरची टाकायची। मिरची तोंडावर वगैरे उडू शकते, थोडं लांबच टाकायचं। आता चांगली कडक फोडणी बसते आपल्याला। आपल्याला मिरची लाल झाली की टोमॅटो टाकायचं आणि कोथिंबीर शेवटी टाकायचं। आपण थोडं शिजून घेऊ टोमॅटो। टोमॅटो शिजलंय थोडं आपलं। आता आपण थोडी डाळ टाकू आणि पाणी टाकू थोडंसं। हे बघा, आपण आता पाणी टाकू। आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि उकळू द्यायचं जरा वेळ। हे बघा, वरून छान उकळले आपलं। आता कोथिंबीर टाकू, तुम्हाला जेवढं घट्ट जेवढं पातळ पाहिजे तसं करायचं। मी एवढं घट्ट केले। हे भाताबरोबर पोळीबरोबर पण खूप छान लागतं खायला, खूप टेस्टी लागतं। हे बघा, झाले आता आपलं वरण उकळले छान। आपण आता बंद करू आणि सर्व करून घेऊ। हे बघा, आपलं वरण झालंय। पोळीबरोबर भाताबरोबर पण खाऊ शकता, एकदम छान झालं। आणि चवेला खूप भारी लागतं हे वरण, तुम्ही एकदा करून बघा। असं घट्ट वरण तुम्ही नुसतं तुरीच्या डाळीचं किंवा नुसते मुगाच्या डाळीचं पण असं करू शकता। तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला सांगा। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।